असा लुटला भारत रॉय मॉक्झॅम हे ब्रिटिश लेखक इतिहासावर आधारित पुस्तकांचे लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत इतिहासातील दुर्लक्षित राहिलेल्या घटनांचा आणि नोंदींचा अभ्यासपूर्ण उहापोह हो, हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य समजले जाते हे पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश या पुस्तकाच्या शीर्षकातून स्पष्ट होतो भारताला युरोपने चार शतकांच्या काळात अनेक पातळ्यांवर अफाट लुटले होते त्याच्या साध्यंत आणि प्रत्ययकारी वर्णनात मूळ सूत्रावरची मॉक्झॅम यांची पकड या निवेदनाच्या ओघात जराही सैल पडत नाही रॉय मॉक्झॅम यांच्या या विश्लेषणातून प्रगत आणि सुवित्य पाश्चिमात्य आणि पूर्वेकडील पुरातन संस्कृती यांचा मिलाप असे गोंडस चित्र डोळ्यासमोर उभे राहत नाही तर पद्धतशीर फसवणुकीतून संघटितपणे लोबाडून कंगाल केल्या गेलेल्या भारताचे चित्र ठळकपणे डोळ्यासमोर येते भारतीय इतिहासातील ब्रिटिश राजवटीचा हा घृणास्पद कालखंड अनेकांसाठी अज्ञातच आहे वसाहतवाद्यांनी दुष्काळाने ग्रासलेल्या कृषी क्षेत्रात राबवलेल्या कठोर आणि क्रूर धोरणामुळे शोषण झालेल्या दुर्दैवी असहाय्य जनतेची ही कहाणी आहे त्यामुळेच जागरूक इतिहासप्रेमींसाठी हे पुस्तक मोलाचे ठरते या पुस्तकातून ठळकपणे डोळ्यासमोर येतो तो या तीन शतकात फोफावलेला भारतातील गुलामांचा अनिर्बंध व्यापार चाचेगिरी आणि भारताच्या धार्मिक व्यवस्थेत केलेला यथेच्छ आणि निर्दय हस्तक्षेप बहुधर्मीय भारतीय संस्कृतीचा बिमोड करून ख्रिश्चन धर्माचा प्रसार बळजबरीने करण्यासाठी हाताळलेले क्रूर उपाय आणि भावनिक छळ यांचेही वर्णन या पुस्तकात प्रभावीपणे केले आहे भारतातील समृद्धी आणि वैभव हे भारतातील मुघल अधिपत्यामुळे प्राप्त झाले होते असे आजही युरोपियन देशात समजले जाते भारतातील भव्य संगमरवरी महाल आणि जड जवाहिरांच्या खजिन्यांमुळे झालेला हा गैरसमज मॉक्झॅम खोडून काढतात भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारताच्या सामान्य जनतेच्या भल्यासाठी काहीही केलेले नाही भारतात उपजलेल्या धनधान्याचा दोन तृतीयांश भाग सरकारी तिजोरीत आणि लाचखोर मंत्र्यांच्या घशात जात असे पण हे संपूर्णपणे काळेकुट्ट चित्र रंगवण्याऐवजी मॉगझॅम या मुस्लिम राज्यकर्त्यांची स्थापत्य काव्य आणि नृत्यासारख्या कला गुणांची कदर करणारे रसिक अशीही भलावण करतात युरोपातील इतिहासात सतरावे आणि अठरावे शतक विवेकी विचारशक्तीचा उदय होण्याचा काळ मानला जातो तदनुषंगाने स्वातंत्र्य लोकशाही आणि विवेकशीलता ह्या कल्पना युरोपात मूळ धरू लागल्या होत्या याच काळात याच युरोपियन देशांनी भारतात व इतर पौरात्य देशात केलेली लुटमार आणि विध्वंस पाहता हे ब्रह्मज्ञान युरोप पुरतेच मर्यादित ठेवण्यातील कोडगेपणाकडेही मॉक्झॅम लक्ष वेधतात मॉक्झॅम यांच्या मते इतर सर्व युरोपियन देशांनी भारताला तीन शतकात मिळून जेवढे लुटले होते त्यापेक्षा इंग्रजांनी कितीतरी मोठ्या प्रमाणात अत्यंत क्रूरतेने भारताला नागवले होते आणि तेही सतराशे पंचावन्न ते सतराशे अडुसष्ट या केवळ वर तेरा वर्षात जगाच्या इतिहासातील अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्ब सारख्या मोठ्या मोठ्या गुन्ह्यांच्या यादीत याची नोंद करणं उचित ठरेल सुजल सुफल संपन्न भारत काळाच्या ओघात युरोपातील चार दैत्य राष्ट्रांच्या तावडीत सापडला आणि दैन्यावस्थेला पोचला आधुनिक काळातील भारताच्या रासाची इतिहासातून कळलेली ही कारणं आणि त्यांचे परिणाम असा लुटला भारतमधून लक्षात येतात स्वातंत्र्य मिळालं तेही विभाजनाच्या जखमा घेऊन त्यातच शतकानुशतके लागलेली मिंधेपणाची सवय आणि इंग्रजांनी मागे ठेवलेली लाचखोर नोकरशाही स्वतःचे उखळ पांढरे करण्याच्या धुंदीत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याच भाऊबंधांनी इंग्रजांपेक्षाही केलेल्या निंदे वर्तनाने झालेले नुकसान आणि आता परिवर्तनाचा काळ अशी तीन चित्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात असा लुटला भारत या पुस्तकातून पुढ्यात येणारा इतिहास आणि त्याचे खोलवर ऋतून बसलेले परिणाम लक्षात घेऊन इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण जागृत झालो तर या पुस्तकाचा अनुवाद पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होऊन पावे